1,37,000 कोटीचे MOU साईन झालेले आहेत. यामध्ये सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. 1,37,000 कोटींचे MOU साईन झालेत आणि 1,00,000पेक्षा जास्तीचे रोजगार उपलब्ध होताना आव्हान आहे, विनंती आहे की मॅग्नेटिक महाराष्ट्रामध्ये आपण गुंतवणूक करा आणि यामध्ये संपूर्ण सहकार्य राज्य सरकारच्या वतीने आपल्याला दिलं जाईल. झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये सहभागी होताना एक आनंदही होतोय आणि त्याचबरोबर या संपूर्ण डावोसमध्ये या फोरममध्ये आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांची छाप आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या देशाची छाप पाहायला मिळाली आणि त्यामध्ये महाराष्ट्राला देखील मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीमध्ये उद्योजकांनी साथ दिली. जवळपास 1,37,000 कोटीचे MOU साईन झालेले आहेत. यामध्ये सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो आणि जो विश्वास आपण दाखवला आहे त्याप्रमाणे आपल्याला संपूर्ण सहकार्य राज्य शासनाच्या वतीने मिळेल असं देखील या ठिकाणी मी खात्री देऊ इच्छितो. यामध्ये विविध सेक्टरमध्ये हे इन्व्हेस्टमेंट होती आहे. त्यामध्ये हायटेक अँड इन्फ्रास्ट्रक्चर इंडस्ट्रीमध्ये जवळपास 54,276 कोटीचे MOU झालेले आहेत. जवळपास त्यामध्ये 4,300च्या जवळपास नोकऱ्या उपलब्ध होतील. यामध्ये 6 कंपन्यांनी सहभाग घेतलेला आहे. एनर्जी सेक्टरमध्ये म्हणजे रिन्युएबल आणि इलेक्ट्रिक व्हेकल यामध्ये 46,800 कोटीचे MOU साईन झाले आणि यामध्ये जवळपास 45,000 रोजगार उपलब्ध होतील. IT फिनटेक आणि डेटा सेंटर या सेक्टरमध्ये जवळपास 32,414 कोटीचे MOU साईन झाले आणि यामध्ये अंदाजे 8,700 रोजगार उपलब्ध होतील. स्टील मॅन्युफॅक्चरिंगमध्ये 2,200 कोटीचे MOU साईन झाले आणि 3,000 जवळपास रोजगार उपलब्ध होतील. त्याचबरोबर ॲग्रो अँड फूड प्रोसेसिंगमध्ये 1,900 कोटीचे MOU साईन झाले आणि त्यामध्ये जवळपास 600 रोजगार उपलब्ध होतील. असं जवळपास 1,37,000 कोटींचे MOU साईन झालेत आणि 1,00,000पेक्षा जास्तीचे रोजगार उपलब्ध होतील. ही खरं म्हणजे महाराष्ट्राच्या दृष्टीने एक समाधानाची आनंदाची बाब आहे आणि एक मोठी अचीवमेंट आहे आणि म्हणून यामध्ये आम्ही आमचं जे सरकार आहे या सरकारचे हे सर्व जनतेचं सरकार आहे, सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे आणि या सरकारच्या माध्यमातून आम्ही सरकारने जी काही पॉलिसी ठरवलेली आहे मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचं सगळं मंत्रिमंडळ यांनी एक उद्योजकांसाठी एक नवीन पॉलिसी जी ठरवली त्यामध्ये सिंगल विंडो क्लिअरन्स असेल, कॅपिटल सबसिडी असेल, GST टॅक्स सबसिडी असेल, जे नवीन टेक्नॉलॉजी आणि मोठे उद्योजक येतील त्यांना विशेष पॅकेज देखील देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि त्यांना एक प्रकारचं या राज्यामध्ये चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, ह्यूज पोटेन्शियल आहे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटसाठी, मॅनपावर आहे आणि हे सगळं आहे आणि त्यामुळे आम्ही त्यांना रेड कार्पेट देण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणून माझं सगळं सर्व उद्योजकांना आव्हान आहे, विनंती आहे की मॅग्नेटिक महाराष्ट्रामध्ये आपण गुंतवणूक करा आणि यामध्ये संपूर्ण सहकार्य राज्य सरकारच्या वतीने आपल्याला दिलं जाईल.